ए जयदीप, तुझा डोस कसा घ्यावर ऐकाय? आहे, म्हणूनच कंपनीचे 10% तुझ्याकडून काढून घेत नाहीये मी. आजपासून तू कंपनीत पाऊलही टाकायचं नाहीस. तुझा आणि कंपनीचा संबंध आजपासून संपला. तुझी लायकी आहे का मला कंपनीत बाहेर काढणार तू? अरे बारकं समजून आहे ना तुला, नेहमी समजून सोड म्हणते ना. काय चाललंय तुझे, भानावर आहेस का तू? अरे तिकडे दादरला हार्ट अटॅक आलाय, अजून त्यानं बरं बी वाटना झाले, आणि ही तर तुमचा ह्यो तमाशा चाललाय. हेच बघायचं राहिलं होतं बघ, भाऊ आहात का दुश्मन? माई अगं ते मला नको, त्याला सांग की कंपनीचं 50% मिळालं तरी अजून याचं पॉट नाही भरले. माझ्या 10% डोळा याचा. कंपनीला इतकी वर्ष कुणी सांभाळलं? कुणी सांभाळलं? दादासनी कुणी मदत केली? मीच नव. काल परवा आलाय आणि खोटे नाटे आरोप करून सगळ्यांची डोसकी फिरवायलाय. खोटं नाही, पुरावे आहेत माझ्याकडे आणि खात्री केल्याशिवाय बोलत नाही. अजूनही वेळ आहे दादा, जे तू केलंयस ते कबूल कर. अरे मी काय केलंच नाही आहे तर मी काय कबूल करू? माई याला तोंड सांभाळायला सांग. आवाज खाली करा दी. जयदीप, अरे तो तुझा मोठा भाऊ आहे, जरा जपून बोल की. माई, तो कंपनीचा पार्टनर आणि मी MD या नात्यानेच बोलतोय त्याच्याशी. पण हे आपलं घर आहे आणि ही तर तो तुझा मोठा भाऊच आहे. माई माई नाही, यांची काही चूक नाही हो यांच्यात. या गौरीनंच भरवलेलं असणार आहे भाऊजींच्या डोसक्यात, नाहीतर यांना इथलं काय माहिती हो. वहिनी प्लीज प्लीज काहीही बोलू नका. गौरीला कंपनीतलं काय माहिती आहे? हा ती कशाला काय भरवेल? आणि मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये. उगीच काही झालं की गौरीवर आरोप करणं बंद करा. उगच नाही करत भाऊजी मी आरोप. मग पुरावे द्या, गौरीचा हात आहे याचे पुरावे द्या मला. मीही पुरावे देतो उदयदादांच्या घोटाळ्याचे. अरे पुरावे पुरावे पुरावे, कसले पुरावे रे? हा हे असे बनावट कागदपत्र तयार करून घेतलीस त्या भातकंडेला हाताशी घेऊन आणि मला कंपनीत. अजूनही वेळ आहे, तुझा गुन्हा कबूल कर. वा वा, म्हणजे आता आम्ही गुन्हेगार झालो की? पैशांचा घोटाळा गुन्हाच असतो. ए तू कोण लागून गेलास रे मला सांगायला, मला गुन्हेगार ठरवायला? हे बघ, आता जर तुम्ही थांबला नाहीत ना तर मी दोघांची थोबाडा फोडीन. सांगून ठेवते, एवढी धेंड झालात पण अजून लहान पोरांमानी भांडायलेत. जयदीप तू जा आपल्या खोलीत. अरे मी हात जोडते, जा आपल्या खोलीत जा र. आणि तुम्ही दोघे बी जावा जावा. नको. अहो एवढा रागराग करायचा नसतो. उदयदादा आपलेच तर आहेत की? हे त्याला कळायला नको पैशाचा फ्रॉड करताना. पण तुम्ही सबुरीनं घ्या की. गौरी हे तू बोलतेस? तुझ्यावर वाटेल ते आरोप करून तुला हॅरस करतात ते, आणि तरीही तू तू एवढी शांत कशी राहतेस? बोलून काय होईल, शब्दाला शब्द वाढत जाईल आणि सगळं तुटून जाईल. अहो जेव्हा प्रश्न आपल्या माणसांचा असतोय का नाही, तेव्हा सगळं चूक बरोबर ह्या पारड्यात नाही तोलता येत.
आता दादांना या सगळ्याचा अंदाज असेलच ना, पण तरी बी ते गप राहिले ना का? कारण माई आणि दादांनी इतकी वर्ष हे घर जोडून ठेवलं, ते तुटू नये म्हणून. अहो काय बी झालं तरी रक्ताचं नातं आहे तुमचं. नाती मिळतात आहे ती, पण म्हणून काय ती आपसूक टिकत नाहीत, ती जपावी लागत्यात. मग त्यासाठी काही गोष्टी पोटात बी घ्याव्या लागत्यात. गौरी हे तू बोलतेस? मी नाही, हे माई आणि दादांचे संस्कार बोलायले. लहानपणापासून बघायले मी त्यांच्या प्रत्येक वागण्यात बोलण्यात, या घराचाच विचार असतोय फक्त. दादांनीच मला या सगळ्याची चौकशी करायला सांगितली आणि कंपनीचा एमडी म्हणून कर्तव्य आहे माझं ते. करा की तुमचं कर्तव्य पूर्ण, मी कुठं नाही म्हणते, पण एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून या घरासाठी बी काहीतरी कर्तव्य आहेच ना तुमचं. म्हणून म्हणते असं चिडून रागवून भांडून मन दुखवत्यात. तुम्हाला जे करायचे ते करा, पण हे घर तुटल असं काय बी नका करू. कारण तसं झालं तर ते माई आणि दादांना नाही सहन होणार, तुटून पडतील ते. ठीक आहे, यापुढे जपून बोलेन मी. थँक्यू. माई मधी पडली म्हणून नाही तर चांगला कोल्हापुरी इंगाज दाखवला असता त्या जयाला. अरे उदय, अरे काय बोलायलाय, अरे धाकला भाऊ आहे तो आपला. धाकल्यानं धाकल्यासारखं वागायचं असतं म्हणलं भाऊ, लिमिट क्रॉस केल्यात त्यानं, बघितलंस ना व. अरे रागाच्या भारात केलं असल, लहान आहे तो अजून. भाऊजी लहान काय लहान, लग्न झालंय आता त्यांचं. आणि तू का कड घ्यायलायस त्याची? अरे मी कुणाची बी कड घेत नाहीये बघ, त्याची कड घेत असतो तर इथं तुझ्यासोबत असतो का? तुला कळतंय का उदय, अरे पुरावे आहेत म्हणाला त्यो. आणि समज खरंच जर तुझ्या विरोधात त्याच्याकडे पुरावे असतील तर कुठं तोंड लपवणार आहेस रे तू? ए मल्हार भाऊ, आपण तोंड लपत नसतोय. मग काय करणार आहेस तू? अशी आद्दल घडवतो कधी त्या जयाला, परत माझ्या वाट्याला जाणार नाही त्यो. अरे काय डोसक बिस्क फिरलंय की काय तुझं? असं काय बी येण्यावानी वागू नकोस, तुझी वहिनी येणार आहे, ती आली की यातून काहीतरी मार्ग नक्की काढल. काय झालं, एवढा गोंधळ कसला चालला होता बाहेर? तुम्हाला ऐकाय आलंच असेल की नाही, नीटच कान आवन नाही आलं. तेच बर झालं. काय झालं सांग, कशाला तुम्हाला तरास? मालकीनबाई तुम्ही जर नाही सांगितलं ना तर उगाच विचार करून जास्त तरास होईल, त्यापेक्षा काय आहे ते सांगून टाका. उदय जयदीपची जरा भांडणं झाली, कशाला जयदीपला या भानगडीत पडायला सांगितलं तुम्ही? मग काय असंच चालू द्यायचं? अही वाळवी कोणीतरी काढायच हवी होती, नाही तर अख्खी कंपनी पोखरून टाकली असती. पण हे असं भावाभावात वैर? अनिलला उदयरावांची बी साथ होती, त्यांचा बी हात आहे या घोटाळ्यात. काय सांगायलाय म्हणजे खरं आहे तर हे? मग ही समधी कागद काय खोटं बोलायली? ओ काय कमी केलं हो आपण उदयरावांच्या करता, हा सांगा की मग हे भिकेचे डोळे कशा पाहि का म्हणून त्यांनी हे समध केलं? वय ते खरंच आहे, पण मी काय म्हणायले, आपलंच पोर आहे, एक वार माफ करा त्याला.
भाऊ चोरला म्हणून काय शिक्षा करायचो का लहानपणी आपण त्याला? मालकीन बाई ह्यो घरचा खाऊ नाही, कंपनी का त्याच्या बापाची नाही. हजारो लोकांचं पोट चालतंय कंपनीच्या जीवावर. जे आम्हाला जमलं नाही ते जयदीपराव करायले, उगाच त्यांच्या मध्ये पडू नका. मी नाही पडत हो मधी, करू द्या की चौकशी त्याला, पण त्यानं बी जरा सबुरीनं घ्यावं. अशानं घर तुटलं तर ती कंपनी काय बोडक्यावर घेऊन बसायचं का? ठीक आहे, मी बोलतो जयदीपरावांशी. त्याची काही गरज नाही, तुम्ही आणि मी बोलायच्या आधीच सोनारानं कान टोचल्यात त्याच. गौराबाई दुसरं कोण आणि? मालकीन बाई, आपल्या मनातलं ओठावर यायच्या अगोदरच ज्यांना कळतं ना त्या गौराबाई एकल्याच आहेत बघा या घरात. आपला वारसा चालवायला त्याच पाहिजे. तुमच्या ज्योतिकाच्या जमलं नसे बरं का? हे बघा, आता तो विषय नगो, आधी ह्याच काय ते बघा. हे पेल्यातलं वादळ पेल्यातच राहिलं म्हणजे मिळवली. बरं, आम्ही बोलतोय त्यांच्याशी. गौरी काय करतेस तू? अंथरून घालायले. अरे पण तू खाली का झोपतेस? बेडवर झोप, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही, सवय आहे मला खाली झोपायची. आणि मी वर झोपले की मग तुम्ही जाऊन बाहेर झोपणार, सगळ्यांच्या डोळावी येईल ते. तसं बी तुम्ही म्हणला ना, दादांसाठी आपल्याला नवरा बायकोचं नाटक करायला लागेल म्हणून. ठीक आहे मग, एक काम करू, मी झोपतो इथे, तू बेडवर झोप. सोसल होय तुम्हाला? म्हणजे फारणवरनं आलात ना तुम्ही, खाली झोपलात तर गारठून जाताल म्हणून. आणि आपण एका खोलीत झोपणं महत्वाचं आहे ना, मी झोपते खाली, तुम्ही वर झोपा. अरे पण झोपताय का त्या दिवशी वाणी अंगाई गाऊ? नको नको, प्लीज डोंट. ठीक आहे, झोपतो.
निकालने घरात आली आणि स्वागताला कोण नाही? आई साहेब हे कुठे ठेव? डॉक्टर ठेव माझ्या आईच्या राहिले ठाऊ की तिकड फरक गेले कुठं सगळे? झोपा काढले का काय? अजून ठरले मालकीन बाई तुम्ही आलात. वाईट वाटलं वय तुला? फबड काय पाडलंय मग? चल सगळ्यांना बोलाव, चल गौरीला पण बोलाव. गौरी मी बोलावते, तू बाकी सगळ्यांना बोलाव. काय झालं ना? ठेवलं सामान निघते आता. गौरी मी ऐका मीन. येस कमेन. सॉरी बर का डिस्टर्ब झालं. ओ ओ भाऊजी हाव काय बरा. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग इसकटली घडी? अच्छा म्हणजे घालायलीस वय. असू दे असू दे. कसं आहे नव्या जोडप्याची सकाळ जरा उशीरच होती होय का नाही भाऊजी? अगो लास्ट कशा पाई. बर तयार हो पटकन आणि हॉलमध्ये या. का काय झालं भाऊजी? चांगल्या कामात का असं विचारायचं नसतंय हो. गौरी तू पण ये. पण वहिनी कशासाठी ते तर सांगा. आता त्यांना समजावून सांगितलं तुला वेगळं सांगू वय. एक तर पटापट लग्न केलं तुम्ही, काय देता नाही आलं, काय हायर नाही करता आला. सरप्राईज आहे. हा या भाऊजी लवकर. हा ये ग पटकन या. तुझी वहिनी आली की होईल बघ सगळं ठीक. अरे बास झालं ते शालिनी वहिनी पुराण गेल्या त्या पळून, आता येत नाहीत लवकर. ठरले मालकीन बाई खाली आल्यात की हो? तुम्हा समजांना बोलले बघा. या आता बोल की गेल्या पळून म्हणे. आता तुम्ही काय बोलायचं नाही, फक्त बघायचं. आल्या आल्या माझ्या लडक्या जाऊबाई आल्या. चला 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 लवकर. अरे तू काय विचार करायला आहे? चल की चल. बसा भाऊजी. अगं गौरी बस की बसा बसा. अगं हात हलवत काय येते समोर? ताट ठेवले ते घेऊन ये. काय उसून बाई? मैसेब कधी आलात? आताच आले बघा. अचानक काही कळवले बिळवले नाही ते? खर तर सरप्राईज द्यायचं होत म्हणून जरा गडबड झाली. हे काय समज? तुम्हाला तर माहिती आहे मायसेब दोघांचं लग्न कसं झालं. हायर बिअर काय दिया तास नाही आला बघा, म्हणून म्हणलं आता येताना घेऊनच यावा. जाऊबाई देवकी कशी आहे? कशी आहे तुम्ही? कंट्रोल कंट्रोल समोर मायसेब. जाऊबाई अहो काय एवढं माझ्यासाठी आणायची गरज होती का काही? तुझ्यासाठी नाही आणले काही. काय विचारती? अगं नव्या जोडप्याला हायर बिअर काय द्यायचा असतो का नाही? माग थांब. हा दिकुम कसा करायला दे ग. हा किती बी झालं तरी ह्या घरची सून आहे आता गौरी, म्हणजे आपली कोण झाली? जाऊ बाई सगळं आता रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे की न ग. हा गौरे ये. भाऊजी ठीक आहे तुझ्यासाठी पण आणलंय आहे, दे ते आणला. गडबडल्या काय अशी तू? दे की चल की. हळद कुंकू लावलं काय? लावते ला. मग लाव की. भाऊजी साडी नेसतात वय? नाही मग गौरी. सॉरी सॉरी.
आता दोघांनं जोड्यानं आम्हाला नमस्कार करायचा. जोडा दोघांचाच असतोय जाऊ बाई. गप्पस्ती का? म्हणजे आम्ही दोघी थोरल्या जावं आहोत ना व आमचा मान आम्हाला मिळालाच पाहिजे. बघताय का या की आशीर्वाद घ्या या आधी मला बरं का. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.